मित्रांनो इतिहासातले काही प्रसंग म्हणजे फारच विनोदी असतात ते वाचताना किंवा ऐकताना माणसाला हसू आल्याशिवाय राहत नाही या व्हिडिओत मी तुम्हाला असेच इतिहासातले चार पाच दुर्मिळ विनोदी मजेदार किस्से सांगणार आहे तर यातला पहिला किस्सा आहे अफजल खानाच्या बाबतीतला साधारणत सोळाशे बेचाळीस साली घडलेला त्यावेळी अफजल खान हा विजापूरचा मुख्य वजीर रणदुल्ला खानाच्या पदरचा त्याचा अत्यंत विश्वासू असा सरदार होता त्यावेळी मोहम्मद कुठली तरी मोठी लष्करी मोहीम काढण्यासाठी वजीर रणदुल्ला खानाला सांगितलं होतं आणि आदिलशहाने काही महत्वाच्या सरदारांसाठी सरकारी आदेश सुद्धा काढले होते की तुम्ही लगोलग रणदुल्ला खानाच्या छावणीत आपापल्या फौजेसकट सामील व्हा ज्या एका सिद्धी अंबर नावाच्या सरदाराला मोहम्मद आदिलशहाचं फरमान गेलं होतं त्याचा आणि रणदुल्ला खानाचा छत्तीसचा आकडा होता दोघ एकमेकांना पाण्यात पाहायचे त्या सिद्धी अंबरनं आदिलशहाचा तो आदेश धुडकावून लावला काहीतरी बहाणा केला आणि तो रणदुल्ला खानाला आपल्या फौजेसकट सामील झालाच नाही सरदारांनी वतनदारांनी नाराज होणं आणि बंड पुकारणं ही काही त्याकाळी नवी गोष्ट नव्हती सिद्धी अंबर येत नाही हे कळताच रणदुल्ला खान त्याच्यावर भयंकर चिडला आणि त्यानं अफजल खानाला ह्या उद्दाम सिद्धी अंबरला कैद करून आपल्याकडे फरफटत आणण्यासाठी पाठवलं मित्रांनो त्यावेळीही सैतान अफजल खानाची भयंकर अशी दहशत सगळीकडे पसरलेली होती या क्रूर पण बुद्धिमान सैतानाला दयामया तर ठाऊकच नव्हती तसा हा सिद्धी अंबर एक फार शूर बहादूर सरदार होता आणि त्याच्याकडं दोन पाच हजारांची सिद्धी हापशांची फौजही होती पण जेव्हा सैतान अफजल खान त्याला कैद करण्यासाठी फौज घेऊन निघाला आहे असं त्याला कळालं तेव्हा मात्र या सिद्धी अंबरचे हातपायच गळाले अफजल खानच्या रूपात आपला मृत्यूच त्याला प्रत्यक्ष समोर दिसू लागला होता आता या मृत्यूच्या तावडीतून जिवंत कसं सुटावं असा तो विचार करू लागला होता आणि अचानक त्याला एक नामी उपाय सुचला पण त्यावेळेपर्यंत अफजल खान त्याच्या वतनाच्या गावाच्या अगदी वेशीपर्यंत आपली फौज घेऊन येऊन धडकला होता या शूर अंबरनं चक्क आपली हत्यार फेकून दिली आणि स्वतः स्वतःच्या हातापायांमध्ये जाड जाड लोखंडी बेड्या साखळ्या अडकवून घेतल्या आणि साऱ्या रस्त्यातून मोठमोठ्यानं बोंबलत आणि रडत तो अफजल खानाला सामोरा गेला अफजल खान समोर दिसल्यावर तर त्यानं धाडकन जमिनीवरच लोळून घेतली आणि हा सिद्धी अंबर अफजल खानाच्या पायांवर गडबडा लोळत त्याची माफी मागू लागला स्वतःच थोबाड स्वतःच्याच हातांनी जोडून घेऊ लागला आपल्या समोर सिद्धी अंबरची झालेली अशी अवस्था पाहून अफजल खान भलताच खुश झाला आणि त्यानं सिद्धी अंबरला जीवदान दिलं माफ केलं आणि त्याची जहागिरीही तशीच ठेवली मित्रांनो दुसरा किस्सा हा अफजल खानाच्या मृत्यूनंतरचा त्याचा लाडका मुलगा फाजल खान याचा आहे फाजल खान हा काही आपल्या बापासारखा म्हणजे अफजल खानासारखा पराक्रमी आणि कर्तबगार नव्हता फाजल खानानं महाराजांकडून अनेक वेळा खरपूस मारही खाल्ला होता आणि तो बऱ्याच वेळा पळूनही गेला होता त्यामुळंच या पळपुट्या फाजल खानासाठी विजापूर दरबारातही किंमत नव्हती तसंच अफजल खानाच्या वाई प्रांताची सगळी जहागिरी आता शिवरायांच्या स्वराज्यात सामील झालेली होती त्यामुळे फाजल खानाची आर्थिक परिस्थिती फार काही चांगली नव्हती बाता जास्त आणि काम कमी असा फाजल खानाचा स्वभाव होता कर्तबगारी शून्य पण महत्वाकांक्षा खूप जास्त अशा फाजल खानानं आदिल आपल्याला नवी वतनदारी देण्यासाठी सारखी भुणभुण लावली होती पण अली आदिलशहा त्याच्याकडे फारसं लक्षच देत नव्हता फाजल खानच्या कुरबुरी सारख्या दोन चार वर्ष सतत चालू होत्या आणि अचानक एक दिवस असा उजाडला की फाजल खानाचं नशीब पालटलं मेहरबान अली मेहर अली त्याच्यावर झाला आणि स्वतःच फाजल खानाला सांगितलं त्याला दोन नवी मोठी श्रीमंत शहर आणि दोन फार मोठ्या जहागिर्या आता मिळणार आहेत बस मग काय फाजल खानाला जणू आभाळच ठेंग झालं तो हवेतच फिरू लागला छाती फुगून चालू लागला आणि सांगितल्याप्रमाणे थोड्या दिवसात भर दरबारात अली अदिल शहानं त्याला ह्या नव्या वतनांची आणि दोन श्रीमंत शहरांची सनदही बहाल केली पण जेव्हा फाजल खानाला दोन नव्या शहरांची आणि दोन नव्या वतनांची नाव कळाली तेव्हा मात्र त्याचा चेहरा काळा ठिक्कर पडला कारण ही दोन्ही शहरं आणि दोन्ही वतन होती चिपळून आणि दाभोळची आणि आता हा सगळा भाग सगळा प्रांत शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आलेला होता तसं पाहिलं तर अली अदिल शहानं शिवरायांच्या मुलखातल्या प्रदेशातली वतन जहागिरी देऊन फाजल खानाची एक प्रकारे चेष्टाच केली होती राजा उदार झाला आणि हाती भोपळा इनाम दिला असाच हा प्रकार झाला होता पण यावरही हा फाजल खान गप्प बसेल तर त्याला मग मूर्ख कोण म्हणेल या मूर्खानं तिरमिरीत थेट छत्रपती शिवाजी महाराजांनाच एक पत्र लिहायला घेतलं आणि फाजल खानानं महाराजांना सणसणीत दम भरणार महाराजांना दम भरला होता कि बऱ्या बोलानं चिपळून आणि दाभोळचा परिसर खाली करा नाहीतर फार गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील आणि माझ्या नादी लागल्याबद्दल तुम्हाला फार पश्चाताप होईल छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा हे पत्र पावलं तेव्हा त्यांनी फाजलखानाच्या बिलकुल नादी न ना लागण्याचा निर्णय घेतला बरोबर आहे मित्रांनो कोण नादी लागणार फाजलखानाच्या त्या साप दुर्लक्ष केलं त्याला उत्तर देण्याची बिलकुल घेतली नाही आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या बाबतीत विनोदानं लिहितात कि फाजलखानाची अवस्था अशी झाली होती कि एखाद्या नवजवान प्रियकराच्या प्रेयसीनं दुसऱ्याशी लग्न केल्यामुळं तो भग्न हृदय प्रियकर आपल्याला पूर्वी तिच्याकडून आलेल्या प्रेमपत्रांकडं व केविल म्हणजे आदिलशहा दाभोळ चिपळूंच्या मिळालेल्या सनदांकडं फक्त प्रेमानं व भकास विरह भावनेनं पाहत बसण्याशिवाय फाजल खान काहीच करू शकला नाही मित्रांनो बाकीचे हे किस्से शाहिस्ते खानाशी संबंधित आहेत आणि हे किस्से मी इतिहासाच्या पाऊलखुणा भाग एक या राफ्टर पब्लिकेशनच्या पुस्तकातून घेतलेल्या आहेत शाहिस्ते खानाच्या एका लाडक्या मेहुनीची दोन मुलं नामदार खान आणि कामदार खान ही आपली कर्तबगारी दाखवण्यासाठी शाहिस्ते खानासोबतच पुण्यात आली होती शाहिस्ते खान तब्बल पाऊण लाखांची फौज घेऊन पुण्यातल्या लाल महालात नुसताच निपचिप शांत बसून होता रात्रंदिवस शाहिस्ते खान केवळ मौज मजाच करीत होता मोहिमांकडे त्याचं लक्षच नव्हतं शिवाजी महाराजांचा निपहात करण्याची त्याची तीव्र इच्छा दिसत नव्हती चाकणची इवलीशी 55 दिवस भांडून घेतलेली छोटीशी गडी आणि उंबरखिंडीत कार्तलप खानाने स्वतःचं फोडून घेतलेलं थोबाड ह्या दोन गोष्टी सोडल्या तर शाहिस्ते खानाच्या ह्या पाऊण लाख फौजेनं झोपा काढल्याशिवाय गेल्या तीन वर्षात काहीही जास्त केलेलं नव्हतं पण एक दिवस तिरमिरीनं हे जवान रक्ताचे कामदार खान आणि नामदार खान शाहिस्ते खाना आले आणि शाहिस्ते खानाला त्यांनी विचारलं काका आम्हाला एक शंका आहे विचारू का शाहिस्ते खान विचारा तेव्हा नामदार खानानं ना विचारलं आपण जो शिवाजी शिवाजी म्हणतात त्याच्याकडे सगळी एकूण आठ हजाराची फौज आहे तीन हजार घोडेस्वार आणि पाच हजार पायदळ आणि थोडेफार किल्ले आहेत आणि त्या शिवाजीचे पुणे सुपे इंदापूर हे आपण कधीच कब्ज्यात घेतले काका तुम्ही मला फक्त हजारांचं सैन्य द्या मी आत्ता जातो आणि त्या शिवाजीला तीनच महिन्यात शिवाजीवर आणतो तसं शाहिस्ते खानानं मोठ्या गंभीर मुद्रेन आपल्या ह्या बावळ भाच्याकडं पाहिलं वास्तविकत चाकणच्या पंचावन्न दिवसांच्या लढाईमुळं आणि उंबरखिंडीतल्या कारतलबखानाच्या खानाच्या दणदनित पराभवामुळं शिवाजी महाराज आणि त्यांचा सह्याद्री म्हणजे काय भयंकर प्रकरण आहे हे शाहिस्ते खानाला चांगलंच उमगलं होतं पण आपल्या ह्या तरुण भाच्यांसमोर स्वतःच्या आकलेचे तारे तोडण्यासाठी शाहिस्ते खान म्हणाला तुम्ही अजून बच्चे आहात लहान आहात माझ बुद्धिमान राजकारण तुम्हाला समजणार नाही मला सांगा जर आपण शिवाजीची ही मोहीम आत्ताच संपवली तर औरंगजेबाला दख्खनमध्ये दुसरा शत्रूच कोणी उरणार नाही आणि मग तो माझा दिडशाना भाचा औरंगजेब बक्षीस म्हणून आपल्या सगळ्यांना तिकडं अफगाणिस्तानला कंधारला पाठवून देईल आता मला सांगा तिकडं अफगाणिस्तानात कंधारला गरम वाळू खाऊन मरण्यापेक्षा आणि त्या वेडपट बावलट पठाणांच्या नादाला लागण्यापेक्षा हे सुंदर पुण काय वाईट आहे आपल्या शाहिस्ते खान काकांची ही अचाट बुद्धिमत्ता पाहून दोघही भाचे नामदार खान आणि कामदार खान तर अगदी थक्कच झाले आपल्या तोंडांचा भला मोठा आव असून त्यांनी आपल्या माना डोलावून सगळं समजल्यासारखं केलं याच नामदार खानाची नंतर नेतोजी पालकरांसोबत सुपे इथे चकमक झाली होती नामदार खानाची फौज त्यावेळी फार मोठी असल्यानं नेतोजींना नाईलाजानं माघार घ्यावी लागली होती आणि यावेळी नेतोजी पालकरांच्या काही जिन्सा ह्या नामदार खानाला मिळाल्या मराठ्यांच्या एकूण पासष्ट जिन्सा नामदार खानानं जप्त केल्या होत्या त्यांना सरकार जमा करून त्याची यादीही बनवली होती स्वतःच्या या पराक्रमाची आणि नेतोजींच्या दारुण पराभवाची एक कहाणी त्यानं रचली होती तसं पाहिलं तर ही एक केवळ नियमित होणारी किरकोळ चकमक होती आपला पराक्रम औरंगजेबाला दाखवण्यासाठी नामदार खान फारच उतवळा होता मग त्यानं त्या सगळ्याच्या सगळ्या पासष्ट जिन्सा स्वखर्चानं खर्चानं थेट आग्र्याला औरंगजेबाकडे पाठवल्या या पासष्ट गोष्टींची यादी पाहिली तर आपल्याला हसूच येईल ह्या गोष्टींमध्ये सगळ्यात मौल्यवान गोष्टी तीनच होत्या त्या म्हणजे एकशे त्रेपन्न बैल घोड्या शिंगरे इत्यादी आठ जनावर जवळपास चारशे ग्राम चांदी आणि सात ग्रॅम सोनं ह्या मौल्यवान वस्तू सोडल्या तर बाकीच्या सगळ्या वस्तू अत्यंत किरकोळ आणि कुचकामी होत्या आणि ह्या सगळ्या पासष्ट जिनसात दिल्लीला पाठवायला त्यांच्या एकूण किमतीपेक्षा पाच सहा पट जास्त खर्च आला होता आणि नक्कीच आलमगीर औरंगजेबानं नामदार खानानं मराठ्यांकडून लुटलेला हा बहुमूल्य माल पाहून स्वतःच्या कपाळाला हात मारून घेतला असेल शेवटचा किस्सा हा शाहिस्ते खानाचाच आहे शाहिस्ते खान शिवाजी महाराजांना फार कमकुवत समजायचा महाराजांना डिवसण्यासाठी त्यानं एक विलक्षण प्रकार केला होता गंमतच केली होती एका ब्राह्मण संस्कृत पंडिताला त्यानं पकडलं आणि शिवाजी महाराजांचा अपमान करण्यासाठी त्यानं त्या पंडिताकडून महाराजांना पत्र लिहून घेतलं त्यातला संस्कृत श्लोक त्यातलास्ते सदास्त्रा वज्र पाणी रहम साक्षात शास्ता खान मुपागत हा याचा अर्थ असा होतो की हे शिवाजी तू म्हणजे डोंगरात फिरणारा वानर आहेस तर हा शाहिस्ते खान म्हणजे पर्वतांचे पंख कापणारा वज्र हातामध्ये घेतलेला देवादी देव इंद्र आहे वर महाराजांनीही अत्यंत शांतपणे शाहिस्ते खानाला एका संस्कृत श्लोकातूनच उत्तर पाठवलं होतं भाजी वज्र पाणी शिवोयो लंकानाय वानर श्री हनुमान तयो राघव दर्णशाली नृपोहम शिग्र शास्ता खान जेता भयम म्हणजे हे शाहिस्ते खान तू स्वतः जास्त अहंकार करू नकोस आम्ही म्हणजे प्रभू रामचंद्र रायांचे वंशज आहोत तू लक्षा हे लक्षात ठेव की लंकाधिपती रावणाचा अहंकार धुळीला मिळवून त्याच्या लंकेची जाळून राग करणारे हनुमान हेही एक वानरच होते आणि मित्रांनो ज्यावेळी महाराजांनी लाल महालात घुसून शाहिस्ते खानाची बोट छाटली त्यानं पुण्यात थाटलेली लंका दहन केली आणि त्यावेळी शाहिस्ते खानाला नक्कीच रामायणातल्या बजरंग बलींच्या लंका दहनाचा प्रसंग नक्कीच चांगला आठवला असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांना दिवसल्याबद्दल आणि एका अर्थानं स्वतः श्लोक लिहून स्वतःच त्यांना लाल महालात आमंत्रण दिल्याबद्दल शाहिस्ते खानाला खूप खूप पश्चातापही निश्चितच झाला असेल अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या युट्यूब चॅनल ला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा Apel, kuku dan nyawa.